उद्या दुपारी अमित भाई शहा यांचा दौरा, ते सकाळी अकोल्याला आहेत, तिथून दुपारी जळगावला आहेत, नंतर संभाजीनगरला आहेत. एका दिवसामध्ये 3 सभा अमित भाईंच्या ठिकाणी होणार आहेत. आणि उद्या दुपारी जळगावला युवा संमेलन, विशेष करून 18 ते 30 वयोगटातले जे तरुण आहेत ते या कार्यक्रमाला सगळे मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहतील. विशेष करून कॉलेजचे तरुण तरुणी, आमचे विद्यार्थी विद्यार्थिनी, जे नवीन मतदार आहेत, ज्यांचं नाव नवीन मतदार यादीमध्ये नोंदले गेलेले आहेत, ते जे 18 वर्षाच्या वरचे आहेत आणि 25 ते 30 वयोगटातले आहेत, अशा तरुणांना ते संबोधित करणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. आणि अतिशय मोठ्या संख्येमध्ये उद्या हे सर्व तरुणी या कार्यक्रमाला या ठिकाणी येतील. मला वाटतं की इतक्या मोठ्या संख्येमध्ये तरुण कधीही जळगाव जिल्ह्यामध्ये जमले नसतील, एवढ्या मोठ्या संख्येमध्ये हे सर्वजण या ठिकाणी येतील. त्या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाने पण जोरदार तयारी सुरू केलेली आहे. तर दुसरीकडे तुमच्या महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने पण 10 ते 12 जागांची मागणी केली आहे. तर शिंदे गटाने पण 18 ते 20 जागांची मागणी केली आहे. नेमकी जागांसंदर्भातलं काय धोरण ठरलं, काय ठरलं की भूमिका? जागा वाटपासंदर्भात धोरण आहे ते सर्व आमचं केंद्रीय समिती त्या ठिकाणी बघेल. इथे अजितदादा आहेत, या ठिकाणी एकताजी शिंदे साहेब आहेत, आमचे देवेंद्रजी आहेत, आमचे अध्यक्ष या ठिकाणी चंद्रशेखरजी बावनकुळे आहेत, ते या संदर्भामध्ये बोलतील. पण आमच्यामध्ये कुठेही ताणतणाव नाही, कुठेही फार ओढाताणी या ठिकाणी नाही आहे. सर्व सामंजस्याने ज्या ठिकाणी जागा वाटप होईल आणि त्यावर शिक्कामोर्तब हा मात्र दिल्लीला आमची पक्षश्रेष्ठी ज्या ठिकाणी करतील, त्यामुळे तो विषय नाही आहे. दुसरा विषय तुम्ही विचारला की शिवसेना तयारी करते, साहजिक आहे. निवडणुका आहेत, लोकसभेसारख्या अतिशय महत्त्वाच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे सर्वांना तर तयारी करायचीच आहेत. पण आज शिवसेनेची, विशेष करून म्हणजे उद्धव ठाकरे गटाची, उबाठाची आणि शरद पवार गटाची जी परिस्थिती आहे ही तर अतिशय बिकट आहे. आपण त्या ठिकाणी बघतात आता कुठेतरी जागा त्यांना टिकवायच्या आहेत, आणायच्या आहेत, त्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. त्यांना खातं उघडायचं म्हणून त्यासाठी त्यांचा प्रयत्न या ठिकाणी राहील. मी अजूनही आपल्याला सांगतो, खातं उघडण्यासाठीच त्यांची धडपड त्या ठिकाणी राहील. फार काही त्यांनी अपेक्षा करू नये. लोकांच्याही मनामध्ये काही तसं त्यांना निवडून द्यावं किंवा त्यांचं खातं उघडावं अशी मला या ठिकाणी दिसत नाही आहे. परंतु प्रयत्न सगळेजणच करतायत. आमची तयारी तर पहिले 5 वर्षापासून सतत त्या ठिकाणी सुरू आहे. अतिशय संघटनात्मक काम अतिशय आमचं जोरात आहे. अति खालपासून पन्ना प्रमुखापासून तर सगळेच या ठिकाणी, म्हणजे वॉरियर, सुपर वॉरियर, बूथ प्रमुख, ही सगळी आमची तयारी या ठिकाणी झालेली आहे. म्हणून मला असं वाटतं की निवडणुका लवकरच, म्हणजे कधी 10 तारखेपर्यंत कोड ऑफ कंडक्ट त्या ठिकाणी आचारसंहिता लागेल आणि या सर्व गोष्टींना सामोरं जायला आम्ही सगळे सज्ज आहोत. मी खातं उघडणं म्हणजे काही असतं, खातं उघडणं म्हणजे तेच असतं. खातं उघडणं मी का म्हणतोय, एक जरी आलं तरी खातं उघडतं. मी आता काय सांगितलं आपल्याला, चांगलं आहे ना. मग मी कुठे काय म्हणतोय, आता खडसे साहेब कुठून लढतायत, त्याचं राष्ट्रवादी म्हणतायत, जळगाव दिली काय त्यांना, त्यांनी लढावं, ठाकरे गटाने लढावं. मी महाराष्ट्रात म्हणतो, दिवसं जळगावचं म्हणत नाही आहे. मी खातं उघडावं म्हणजे एकतरी जागा निवडणं याचा असा असाच होतो. माझं पुन्हा आव्हान आहे की त्यांनी आपलं खातं उघडावं कुठे ना कुठे महाराष्ट्रामध्ये, उघडून दाखवावं. मी पुन्हा आपल्याला सांगतो, लोक त्यांना अजिबात त्यांना मतदान करणार नाहीत, मतदार त्यांना मतदान करायला तयार नाही. ज्या पद्धतीने त्यांनी 19 निवडणुकीमध्ये आमच्याशी घातपात केलेला आहे, जे आपल्या सगळ्या मूल तत्वांना त्यांनी तिलांजली दिलेली आहे, आयडियॉलॉजीला तिलांजली दिली आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या आयडियॉलॉजीला तिलांजली दिलेली आहे, त्यामुळे जनता त्यांच्या पाठीशी नाही. त्यांचे नेतेसुद्धा निघून गेलेले आहेत, आमदार खासदार निघून गेलेले आहेत, त्यांचे प्रमुख पदाधिकारी निघून गेले त्यांना सोडून, आणि आता मतदारही त्यांच्यासोबत नाही. मी आपल्याला सांगतो, मतदारही त्यांच्यासोबत नाही आहे आणि म्हणून त्यांनी खातं उघडून दाखवावं, एवढंच माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. भाऊ, युवकांना भाजप जमा करणार नाही, भाजप जमा करणार नाही. विद्यार्थी मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी येतील, ग्राउंडवर हाऊसफुल राहील, बाहेर उभारायलाही जागा राहणार नाही, कारण खुर्च्या कमी पडतील, मैदान आमचं कमी पडतं आहे. खरं म्हणजे इथे आम्ही जवळपास 30,000-35,000 खुर्च्यांची व्यवस्था आम्ही या ठिकाणी करतो आहे, पण मला वाटतं की त्याही अपुऱ्या पडतील अशी स्थिती आज या ठिकाणी आहे. मोठ्या संख्येमध्ये सगळ्या तरुणांचा, सर्व जनतेचा, मतदारांचा कौल आता भाजपाकडे आहे, विशेष करून मोदीजींकडे त्या ठिकाणी आहेत. सर्वांना वाटतं की मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे, या देशाला सुपर पॉवर करायचं आहे. आणि नवीन मतदार जो आहे, जो तरुण आहे, तो आतुर झालेला आहे की मी केव्हा एकदा मतदानाला जाईल आणि केव्हा कमळाच्या फुलावर मतदान करेल आणि केव्हा मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी माझाही हातभार लागेल, माझं मत त्या ठिकाणी गरज धरलं जाईल, यासाठी सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि म्हणून युवकांमध्ये विशेष करून मोठा उत्साह आहे संदर्भात आहे. हर्षवर्धन पाटलांनी
गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.